शुख्रिस्ताच्या मधून नावात आपणा सर्वांस सलाम उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत प्रियानो आज आपण उत्पत्तीचे पुस्तक याचा अध्याय सात संपूर्ण आणि आठव्या अध्यायाचा अध्या परिचय पाहणार आहोत आपण पाहिले होते की परमेश्वराने निर्माण केलेल्या पृथ्वीवर पाप वाढत चालले होते परमेश्वराने निर्णय घेतला की मानव आणि प्राणी यांचा नाश करायचा त्यासाठी नीतिमान नोहाची निवड झाली तारू बांधण्यासाठी नोहाने विश्वासाने तारू बांधले आता परमेश्वर त्या तारवात कोणाकोणाला आणतो त्याने नोहाला कोणकोणत्या आज्ञा दिल्या आणि नंतरचा महाप्रलय याबाबत आपण आजच्या अध्ययनात पाहणार आहोत हे अध्ययन करीत असताना आपण शोधण्याचा प्रयत्न करू की नोहा परमेश्वरासमोर नीतिमान का ठरला नीतिमान होण्यासाठी आम्हाला कशाची आवश्यकता आहे तर मग चला प्रेन आपण आजच्या अध्ययनाची सुरुवात करूया श्रोतानु उत्पत्तीच्या पुस्तकातील एका महत्वाच्या घटनेचा वृत्तांत आपण सध्या अभ्यासत आहोत नोहाच्या काळातील लोकांनी आपल्या निर्माणकर्त्या यहोवा देवाचे प्रगटीकरण नाकारले त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली त्यांच्या हृदयाची प्रत्येक कल्पना सदोदित वाईट होती आणि त्यांच्यातील दुष्टपणा फार वाढला होता म्हणून त्यांना निर्माण केल्याबद्दल यहोवा देव अनुतापला आणि त्याने पृथ्वीवर महापूर आणून पृथ्वीवरील सर्व काही नष्ट करण्याचे ठरवले परंतु पवित्र शास्त्र सांगते की नोहावर यहोवाची कृपा दृष्टी झाली आपण आता उत्पत्तीच्या सातव्या अध्याचा अभ्यास करणार आहोत देवाने नोहाला तारू बांधण्याविषयी व त्या संदर्भातील इतर गोष्टींविषयी आदेश दिला उत्पत्तीचे पुस्तक सातवा अध्याय आणि पहिलं वचन सांगतं मग परमेश्वराने नोहाला सांगितले तू आपल्या सगळ्या कुटुंबासह चल कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्यापुढे नीतिमान आहेस मला वाटतं हा बेल व अनोख यांच्यानंतर नोहाविषयी सुंदर साक्ष देण्यात आली आहे नोहाविषयीची साक्ष एक सुंदर साक्ष आहे खुद्द देवाने त्याला सांगितले या पिढीत तूच माझ्या समोर न्याय आहेस किंवा तूच या पिढीत माझ्या पुढे स्पष्ट आहे की योहवा देवाची नजर पृथ्वीवरील सर्व मानव प्राण्यांवर आहे सर्वांची तो। स्तोत्र, स्तोत्र सहित सातवा अध्याय नव्या वचनात म्हणतो न्यायी देव हृदय व अंतकरणे पारखणार आहे नीतीसूत्रांचा लेखक नीतीसूत्राचे पुस्तक सतरावा अध्याय आणि तिसऱ्या वचनात म्हणतो रुपयासाठी मूस व सोन्यासाठी भट्टे आहे परंतु यहोवा हृदय पारखतो यहोवा देवाने नोहाचे व त्याच्या पिढीतल्या लोकांचे अंतरराम पारखले व नोहाविषयी साक्ष दिले या पिढीत तूच माझ्या समोर न्यायी आहेस देवाच्या पवित्र मुखातून ही साक्ष कोणाविषयी बदली जावी ही एक फार विशेष अशी गोष्ट आहे परंतु प्रश्न हा आहे की काय तुम्ही व मी पवित्र देवासमोर नीतीमान ठरू शकतो काय नोहा आपल्या कृत्यांमुळे देवासमोर न्यायी होता पवित्र शास्त्र रोमकरासपत्र तिसरा अध्याय आणि दहाव्या वचनामध्ये सांगते रोमकरासपत्र तिसरा अध्याय दहावे वचन न्यायी कोणी नाही एक देखील नाही मग देवाने नोहाला न्याय कसे ठरवले नोहाचा विश्वास हेच त्याचे न्याय पण होते इब्री लोकासपत्र अकरावा अध्याय आणि सातव्या वचनात आपण वाचतो की विश्वासाने नोहाने ज्या गोष्टी अजूनपर्यंत कोणी पाहिल्या नव्हत्या हो त्याविषयी देवाकडून सूचना मिळाल्यावर भय धरून आपल्या घराण्याच्या विश्वासाने जे न्याय पण आहे त्याचा तो वतनदार झाला अशाच प्रकारचा विश्वास अभ्रामाने व्यक्त केला त्याच्याविषयी उत्पत्तीचे पुस्तक पंधरावा त्या सा सहा विवचन सांगते आणि त्याने यहोवावर विश्वास ठेवला आणि तो विश्वास त्याने त्याचे न्यायपण असा गणला त्याच्याच विषयी रोमकराज पत्र चौथा वीस ते बावीस वचनांमध्ये सांगितलेले आहे तरी तो देवाच्या वचनाकडे पाहत असता अविश्वासाने डळमळला नाही तर देवाला गौरव देत असता विश्वासाने सबळ झाला आणि त्याने जे वचन दिले ते पूर्ण करायलाही तो समर्थ आहे अशी त्याची पूर्ण खात्री होती यामुळेही ते त्याच्याकडे न्यायपण असे गणले गेले श्रोत्यानो विश्वासाचे महा मेरू नोहा व अब्राम यांचा विश्वास त्यांचा न्यायपण गणला गेला मग तुमचे आणि माझे काय आमच्या हे न्यायपण कसे असणार ही देवाची कृपा आहे की त्याने तुमच्या व माझ्यासाठी नीतिमत्वाची तरतूद करून ठेवली आहे ते नीतिमत्व आम्ही आमच्या चांगल्या कृत्यांच्याद्वारे प्राप्त करू शकत नाही कारण आमची सत्कृत्ये पवित्र देवासमोर घाणरेड्या चिन्हांप्रमाणे आहेत असे पवित्र शास्त्र सांगते मग अभ्रामाप्रमाणे आम्ही देवासमोर नीतिमान कसे ठरणार ते सांगतात हे येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे मिळणारे देवाचे न्याय पण सर्व विश्वासणाऱ्यांसाठी आहे कारण त्यात काहीच भेद नाही कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत त्याच्या कृपेने ख्रिस्त येशू जी खंडणे आहे तिच्याद्वारे ते फुकटवारी न्याय ठरतात तसेच पुन्हा रोमकरासपत्र चौथा अध्याय चोवीस आणि पंचवीस ही वचने सांगतात रोमकरासपत्र चौथा अध्याय चोवीस आणि पंचवीस वचने अभ्रामाचा विश्वास केवळ त्याच्यासाठी न्यायपण असा गणला गेला नाही तर आपल्यासाठीही ते लिहिले आहे आपल्या प्रभू येशू याला मेलेल्यातून उठविणाऱ्यावर विश्वास ठेवणारे जे आपण त्या आपणाकडेही ते गणले जाईल तो आमच्या अपराधांमुळे मरणाच्या हाती दिला गेला आणि आम्हाला न्याय ठरविण्यासाठी तो पुन्हा उठवेला गेला प्रियश तुम्ही व मी या वचनावर विश्वास ठेवून ख्रिस्ताला जेव्हा आमच्या पापांची खंडणे म्हणून स्वीकारतो तेव्हा तो विश्वास आमच्यासाठी न्यायपण असे गणला जातो हे एक सुंदर व अद्भुत सत्य आहे आणि नोहाच्या विश्वासाद्वारे प्राप्त झालेल्या न्यायपणामुळे देवाने त्याला म्हटले तू आपल्या सर्व कुटुंबासह तारवाते आपला क्रोध संपूर्ण पृथ्वीवर ओतण्यापूर्वी देवाने नोहावर कृपादृष्टी केली प्रभू येशूने हेच आमंत्रण सर्व मानवजातीला दिले आहे मग ते वचनात प्रभू येशूने म्हटले अहो जे तुम्ही कष्टकरी व ओझ्याने लादलेले आहात ते सर्व तुम्ही माझ्याजवळ या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन उत्पत्तीच्या सातव्या अध्यायातील सोळाव्या वचनात आपण वाचतो उत्पत्तीचे पुस्तक सातवा अध्याय आणि सोळा वचन आणि यहोवाने त्याला बंद केले आणि शेवटी आठव्या अध्यायाच्या पहिल्या वचनात सांगितलेले आहे आणि यहोवाने त्याची आठवण केली ही खरोखर अद्भुत गोष्ट आहे की देवाने नोहाची आठवण केली वास्तविक तो नोहाला सहज विसरू शकत होता आणि अनेक वर्षांनी त्याची आठवण करून देव म्हणू शकला असता अरे त्या पृथ्वीवर असलेल्या त्या नोहाला आपण अगदीच विसरलो आपण त्याला तारवात बंद केले आणि मग आपल्याला त्याची आठवणच राहिली नाही तसे झाले असते तर खूपच वाईट झाले असते होय ना श्रो परंतु यहोवा देव विसरला नाही देवाने नोहाची आठवण केली देव कधीही विसरत नाही तो तुम्हालाही विसरत नाही जर तुम्ही त्याच्याकडे तारणासाठी आला असाल तर मात्र तो तुमची पातके विसरतो हो। तो त्यांची आठवण ठेवत नाही जे सर्व ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांचा विश्वास त्यांच्यासाठी देवासमोर न्यायपण असे गणला जातो देव त्यांच्या पातकांची आणखी आठवण ठेवत नाही देवाची कृपादृष्टी पावलेला नोहा त्याच्या आदेशानुसार आपल्या कुटुंबियासह तारवामध्ये गेला तुम्हाला माहीत आहे का श्रोत्यानो की विश्वनिर्मितीच्या वृत्तांताप्रमाणे नोहाची ही गोष्ट जगभर पसरली आहे आणि तिच्या वेगवेगळ्या आवृत्त्या वेगवेगळे वृत्तांत आम्हाला ऐकायला व वा वाचायला मिळतात जल प्रलयाचे एकूण दोनशे साठ वृत्तांत आहेत आणि अने त्यातील अनेक वृत्तांत हास्यास्पद व अतार्किक आहेत त्याविषयी आपण आपण लवकरच विचार आता आणि तीन ही वशने वाचूया उत्पत्तीचे पुस्तक सातवा अध्याय दोन आणि तीन वशने सर्व शुद्ध पशूंपैकी नरमाध्या सात सात आणि अशुद्ध पशूंपैकी नरमाध्या दोन दोन आणि आकाशातील पक्ष्यांपैकी नरमाद्या सात सात बरोबर घे अशाने भूतलावर त्यांचे बीज राहील या ठिकाणी पाहता काही विसंगती दिसून येते आणि त्या संदर्भात अनेक वर्षांपूर्वी न्यायालयामध्ये एक दावाही दाखल करण्यात आला होता हा दावा डॉक्टर हॅरी रिमर यांच्या विरुद्ध होता पवित्र शास्त्रातील विसंगती दाखविणाऱ्या व्यक्तीस आपण काही पैसे देऊ असे त्यांनी जाहीर केले होते अनेक उदारमतवाद्यांनी न्यायालयामध्ये आपण आता वाचलेला उतारा दाखवून सांगितले की पवित्र शास्त्रातली विसंगती ही या ठिकाणी आहे आधी प्रत्येक दोन दोन जोड्या सांगितल्या व आता सात सात जोड्या सांगितलेल्या आहेत ही विसंगती नाही काय असा त्यांचा युक्तिवाद होता परंतु श्रोत्यांनो या युक्तिवादाला खोडून टाकणारे उत्तर आम्हाला पुढच्या अध्यायात वाचायला मिळते जेव्हा पुराचे पाणी ओसरले जमीन कोरडी झाली तेव्हा नोहा तारवाच्या बाहेर पडला आणि त्याने शुद्ध प्राण्यांना देवासमोर अर्पण म्हणून सादर केले जर त्याने त्यांच्या दोनच जोड्या आपणासोबत घेतल्या असत्या तर त्याला अर्पणासाठी शुद्ध प्राणी कोठून मिळाले असते त्याने फक्त शुद्ध पशूंच्याच सात जोड्या घेतल्या व त्याचे कारण येथे दिलेले आहे आणि जे शुद्ध नव्हते त्या पशूंच्या केवळ दोन दोन जोड्या घेतल्या उत्पत्तीचे पुस्तक सातवाद्या आणि चौथे वचन आम्हाला पुढे सांगते अजून सात दिवसांचा अवकाश आहे मग मी चाळीस दिवस स्वचाळीस रात्री पृथ्वीवर पर्जन्य पाडणार आणि मी केलेले सर्व काही भूतलावरून नाहीसे करणार श्रोतनो या सात दिवसांमध्ये जगातले लोक तारवाचा दरवाजा ठोठावू शकले असते आणि खरोखर त्यांच्यासाठी दरवाजा उघडला गेला असता देवाने त्यांना तारले असते त्यांनी त्यासाठी फक्त विश्वास ठेवण्याची गरज होती स्तंभ हेच आमुचे भूषण सदैव निशाण उभा दे हेच जगाच्या कल्याण सदैव ख्रिस्त जगाचा जीवा तनुवान जीव वहिला सदैव ख्रिस्तसी वाहिला सदैव ख्रिस्तस <laughs> hey, it's a trupta Hrista și -tru Da să mă ne ami Ca din asa întapta da ce să trupta Hrista și ce देवाने चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पाऊस पाडण्याची योजना केली आणि नंतर आपण वाचतो की देवाने ही योजना पूर्णत्वास नेली संपूर्ण पृथ्वीवर महापुराला मानवाच्या पातकामुळे देवाने पाठविलेला क्रोध हे या महापुराचे कारण होते परंतु जगभर या महापुराच्या ज्या वेगवेगळ्या आवृत्त्या आम्हाला वाचायला मिळतात त्यामध्ये या महापुराची वेगवेगळी व काही हास्यास्पद कारणेही दिलेली आढळतात आणि मला ज्या अर्थी वेगवेगळ्या देशांमध्ये या महापुराविषयी वेगवेगळ्या वेग कथा सांगितल्या जातात या सत्यस्थितीवरूनच आम्ही एक महत्वाची गोष्ट शिकतो ती ही की पवित्र शास्त्र माणसाने आपल्या बुद्धीने लिहिलेले पुस्तक नाही त्यातील घटना कपोल कल्पित नाहीत त्या ऐतिहासिक घटना आहेत सत्य घटना आहेत त्यांच्या मागे काही कारणे आहेत आणि त्यांच्या बाबत निर्माण करत्या यहोवा देवाचा स्पष्ट असा हस्तक्षेप आहे पवित्र शास्त्रातल्या ले लेखकांनी या गोष्टींची नोंद करून ठेवली आहे त्यांनी काही परिकथा किंवा नीतिकथा लिहून ठेवलेल्या नाहीत आणि पवित्र शास्त्रातील विश्वनिर्मिती व महापुराचा वृत्तांत आणि जगभर उपलब्ध असलेल्या या दोन घटनांचे वेगवेगळे वृत्तांत यापैकी सत्य वृत्तांत कोणते समजायचे असा कदाचित आपल्या मनात प्रश्न असेल त्यासाठी तुम्ही हे सर्व वृत्तांत आणि पवित्र शास्त्रातले वृत्तांत यांचा तुलनात्मक अभ्यास करू शकता आणि मग आपल्या लक्षात येईल की पवित्र शास्त्रातले हे दोन्ही वृत्तांत सत्य व तर्कशुद्ध आहेत उदाहरणार्थ बाबिलोन देशातही महापुराची गोष्ट सर्वश्रुत होती परंतु त्यांच्या या वृत्तांतानुसार हा महापूर देवामध्ये आपसात युद्ध झाले आणि त्याचा परिणाम म्हणून पृथ्वीवर महापूर आला हा वृत्तांत बुद्धेला पटण्यासारखा नाही परंतु पवित्र शास्त्र सांगते की पवित्र व न्याय देवाने पृथ्वीवरील पातकामुळे मनुष्य व प्राण्यांना नष्ट करण्याचे ठरविले व त्यासाठी त्याने महापूर पाठवला हे कारण तर्कशुद्ध वाटते आता आपण सातवाध्या सहा ते नऊ वर्षने वाचूया पृथ्वीवर जलप्रलय झाला त्यावेळी नोहा सहाशे वर्षांचा होता हा जलप्रलय जवळ आला म्हणून नोहा आपले मुलगे बायको सुना यास घेऊन तारवात गेला शुद्ध व अशुद्ध पशुपक्षी व भूमीवर सर्व प्राणी यातून नर व मादी अशी जोडी जोडीने देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे गेले श्रोत्यानो पवित्र शास्त्रात कोठेही असे नमूद केलेले नाही की नोहाने बाहेर जाऊन पशुपक्ष्यांना जमा करून तारवात आणले सर्व देवाने आज्ञा पिले होते त्याप्रमाणे सर्व पशु पक्षी तारवाकडे आपण होऊन आले मला वाटतं नोहा व त्याच्या कुटुंबियांकरिता हा एक मोठा विजयाचा प्रसंग असावा इतके वर्षे विश्वासासाठी त्यांनी लोकांची थट्टा मस्करी सहन केली होती पण आता त्यांच्या विश्वासाने त्यांची फजिती होऊ दिली नव्हती ते देवाच्या मार्गात सरळ डावीकडे किंवा उजवीकडे न झुकता चालले होते आणि त्याचे प्रतिफळ म्हणून आता देवाने त्याचे तारण जवळ आणले होते सातवाध्याय अकरा बारा आणि सोळा सतरा ही वशने आता आपण वाचूया नोहाच्या वयाच्या सहाशाव्या वर्षी दुसऱ्या महिन्याच्या सतराव्या दिवशी महाजलाशयाचे सर्व झरे फुटले आणि आकाशाची दारे उघडली चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पावसाने झोड उठविले नंतर सोळा आणि सतरा वशने पहा देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व देहधारी प्राण्यांपैकी एक एक नर्मादी आत गेली मग परमेश्वराने त्याला आत बंद केले पृथ्वीवर जलप्रलय चाळीस दिवस चालला आणि पाणी वाढल्यामुळे दारू जमीन सोडून पाण्यावर तरंगत राहिले या महापुराचा शास्त्रोक्त व ऐतिहासिक पुरावा काय आहे या क्लिष्ट विषयाची चर्चा मी या ठिकाणी करणार नाही परंतु त्यासाठी एक फार अभ्यासपूर्ण व तर्कशुद्ध पद्धतीने लिहिलेले एक पुस्तक मी आपल्याला सुचवीत आहे आणि त्या पुस्तकाचे नाव आहे उत्पत्तीतील महापौर हे, हे पुस्तक आपण अवश्य ऐका सातव्या अध्यायातील सोळाव्या वचनामध्ये आपण वाचले की देवाने त्याला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व देहातून जी तर्वाच्या आत गेली ती व मादी अशी आत गेली आणि यहोवाने त्याला बंद केले मला वाटतं या वचनाचा हा शेवटचा भाग यहोवाने त्याला बंद केले महत्वाचा आहे देवाने तारवाचा दरवाजा बंद केला किंवा देवाने त्या सर्वांना आत सुरक्षितपणे बंद केले असा त्याचा अर्थ होतो त्या भयंकर जलप्रलयापासून या निवडलेल्या लोकांचे संरक्षण व्हावे हाच देवाचा त्या मागचा हेतू होता आणि या वचनाचा अर्थ असाही होतो की देवावर विश्वास न ठेवणाऱ्यांकरिता देवाच्या राज्याचा दरवाजा बंद करण्यात आला प्रभू इष्णे दहा कुमारिकांचा दुध दाखला दिला त्यामध्ये आपण पाहतो की वराच्या आगमनासाठी ज्या पाच मूर्ख कुमारिकांनी तयारी केली नाही त्यांच्यासाठी वराने दरवाजा बंद करून घेतला त्याच्याजवळ आत केवळ त्या शहाण्या पाच कुमारिका जाऊ शकल्या जे सर्व ख्रिस्तावर विश्वास ठेवून देवाकडे जातात त्यांच्यावर अंतिम न्यायाचा प्रसंग येणार नाही ते देवाजवळ त्याच्या क्रोधापासून सुरक्षित असे राहतील आणि या अभ्यासाच्या सुरुवातीला आपण शिकलो त्याप्रमाणे त्यांचा विश्वास हा त्यांचे न्यायपण असा गणला जाईल नोहा व त्याचे कुटुंबीय त्या प्रचंड जलप्रलयापासून तारवामध्ये सुरक्षित ठेवण्यात आले देवाने तारवाला बंद करून आपल्या या निवडलेल्यांवर जणू शिक्का मारून त्यांना सुरक्षित केले आता आपण वचन वाचूया वचन सांगतं पृथ्वीच्या पाठीवर असणारे सर्व काही म्हणजे मानव पशु रांगणारे प्राणी व आकाशातील पक्षी या सर्वांचा नाश देवाने केला ती पृथ्वीवरून नाहीशी झाली नोहा व त्याचबरोबर तारवात होते तेवढे मात्र काही तथाकथित बुद्धिमंतांच्या म्हणण्यानुसार आणि काही तथाकथित ईश्वर परिज्ञान तज्ज्ञांच्या मते हा महापूर स्थानिक होता आणि तो फक्त टायग्रिस युफ्रेटिस या नद्यांच्या खोऱ्यातच आला परंतु मी आताच सुचविलेले तज्ज्ञांनी लिहिलेले पुस्तक उत्पत्तीतील महापूर या मतांना खोडून टाकते पवित्र शास्त्र अगदी स्पष्टपणे सांगते की हा महापूर वैश्विक होता आणि सर्व पृथ्वीचा नाश या महापुराद्वारे होणार असे देवाने म्हटले होते सहाव्या अध्यातील तेराव्या वचना सांगितलेले आहे देवनोहाला म्हणाला सर्व देहांचा अंत माझ्या समोर आला आहे कारण त्यांच्यामुळे पृथ्वी जाच जुलमाने भरली आहे तर पहा मी पृथ्वीसह त्यांचा नाश करेन जर आपण हा महापूर स्थाने होता असे म्हणत आहात तर मानव जातीची पुन्हा सुरुवात नोहा दुसऱ्या कोणापासून तरी झाली असा आपल्या बोलण्याचा अर्थ होतो आणि पवित्र शास्त्र तसे अजिबातच म्हणत नाही त्यामधून आपण आताच वाचले की त्या महापुरामध्ये सर्व जीवधारी प्राण्यांचा नाश झाला आणि नोहा व त्याच्यासह तारवात असलेले जीव मात्र वाचले चोवीसावं वचन पहा दीडशे दिवसपर्यंत पाणी पृथ्वी व्यापून होते म्हणजे पाच महिने पाण्याने पृथ्वीवर जोर केला किती भयंकर व विध्वंसक हापूर असेल याची कल्पना आम्हाला सहज येऊ शकते कारण आमच्या देशातल्या नद्यांना प्रत्येक वर्षी पुर येऊन अनेक गावे नष्ट होत असतात त्या महापुराच्या पाण्याचा जोर फार मोठा असणार कारण पृथ्वीचे आतले झरेही यावेळेस पुडल्याचा उल्लेख या वृत्तांतात आहे शोतांनो काही लोक या महापुराचे सत्यना करतात या विश्वामध्ये अशी फार मोठी आपदा येऊन गेले यावर ते विश्वास ठेवत नाहीत अशा लोकांशी वाद घालण्याची माझी इच्छा नाही पेत्राने अशा लोकांविषयी आपल्या पत्रात जे म्हटले त्याच्याशी मी सहमत आहे पेत्राचे दुसरे पत्र तिसरा ती ते तीन आणि चार वर्षांमध्ये तो म्हणतो प्रथम हे जाणावे की शेवटल्या दिवसांमध्ये थट्टेखोर येतील ते आपल्याच हवाप्रमाणे चालतील व थट्टा करीत म्हणतील की त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे कारण पूर्वज निसले तेव्हापासून सर्व गोष्टी जशा उत्पत्तीच्या प्रारंभापासून होत्या तशा चालू राहिल्या हीच भूमिका भूमिका विचित्र सत्यस्थिती व इतिहास बदलत नाही श्रोतनो जेव्हा परमेश्वराने पाहिले की पृथ्वीवर मानवाचे पाप फार भयंकर वाढले आहे माणसाच्या अंतकरणातील प्रत्येक कल्पना सदोती तेव्हा तो मनुष्य निर्मितीविषयी अनुताप पावला आणि त्याने महापुराद्वारे पृथ्वी व तिच्यावरील मनुष्यासह सर्व जीवधारी प्राण्यांचा नाश करण्याची योजना बनवली तरीही त्याने त्या ते भयंकर योजनेतून नोहा व त्याच्या कुटुंबियांचा बचाव केला कारण त्याने मानवाला ज्या हेतूने निर्माण केले तो हेतू रद्द करण्याची त्याची मनोकामना नव्हती हो म्हणून जरी त्याने जीवधारी प्राण्यांना नष्ट करून नोहा व त्याच्या कुटुंबियांना जीवदान दिले तरीही पापाबद्दल मानवाची स्थिती सुधारली नाही उलट ती आज त्या अधिकाधिक खराब होत चालली आहे परंतु श्रोत्यानु याचा अर्थ असा नाही की देवाने विश्वाचे नियंत्रण करणे सोडून दिले आहे किंवा त्याने मानवाच्या पापाकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले आहे तो तसे करूच शकत नाही कारण तो स्वभावताच पवित्र आहे त्याने मानवाच्या पापापासून त्याला मुक्त करण्याची योजना बनवली आणि त्याने आपले उद्धार कार्य आपल्या पुत्र येशुख्रिस्त याच्याद्वारे सिद्धीच नेले आणि त्याच्यावरील विश्वासाद्वारे नीतीमान ठरलेल्यांना तो आपल्या पवित्र समक्षतेत कायमकरिता आणणार आहे ही त्याची योजना आहे व तो ती नेत आहे दरम्यानच्या काळामध्ये जे काही घडले व विशेष रीतीने इस्रायल देशाच्या त्याच्या निवडलेल्या राष्ट्राच्या संदर्भात जे घडले ते देवाची स्वभाव वैशिष्ट्ये व त्याचे मार्ग प्रगट करणारे आहे व मानवाचा दुबळेपणा व त्याची शक्ती व अशुद्ध शक्तींचा प्रभाव प्रगट करणारे आहे तेच पवित्र शास्त्रात नोंदलेले आहे व ते आम्हाला देण्यात आले आहे ते देण्यामागचा देवाचा उद्देश तिमथ्याला दुसरे पत्र तिसरा अध्याय आणि स्पष्ट केला आहे तिमथ्याला दुसरे पत्र तिसरा अध्याय सोळा आणि सतरावसने संपूर्ण शास्त्र लेख देवाने प्रेरलेला आहे आणि तो शिक्षण निषेध सुधारणूक न्यायपणाचे शिकवणे याकरिता उपयोगी आहे यासाठी की देवाचा माणूस पूर्ण व प्रत्येक चांगल्या कामाकरिता सज्ज व्हावा श्रोत्यानो परमेश्वर आज सुद्धा सर्व पापी लोकांना स्वतःकडे बोलावित आहे येशू ख्रिस्त प्रत्येकाला आमंत्रित करीत आहे जेणेकरून आपला नाश न व्हावा परंतु आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपल्याला आशीर्वाद कार्यक्रम आपणास आवडला काय आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता प्रियानो मानव निर्माण केल्याचा परमेश्वराला खेद झाला आणि त्याने त्यांचा नाश करण्याचे जरी ठरवले तरी त्याने सर्व निर्मितीचा नाश केला नाही तसेच त्याने लोकांच्या परिवर्तनासाठी त्यांना भरपूर अवधी दिला होता आज प्रामुख्याने आपण विचार करूया की काय आमच्या बाबतीत परमेश्वराला संतोष होतो किंवा खेद होतो काय आमच्या वर्तनाने परमेश्वर क्रोधित होतो आम्ही आज पाहिले की नोहा विश्वासाने नीतिमान ठरला लक्षात ठेवा प्रियानो प्रभूवरील विश्वासाने आम्ही देवासमोर नीतिमान ठरतो म्हणूनच नोहा व त्याच्या कुटुंबावर न्यायाचा प्रसंग आला नाही काय देवाचा न्याय आमच्यावर यावा असे आपणास वाटते तर चला प्रियानो आपण प्रार्थनेच्या द्वारे देवाच्या चरणांपाशी जाऊ आणि विनंती करू की त्याने आम्हाला विश्वासू बनवावे आपण प्रार्थना करू सर्वसृष्टीच्या निर्माण करत्या जो तू आजही आमच्यावरती प्रीती करीत आहे त्या तुझ्या चरणांपाशी आम्ही आलेलो आहोत आम्ही नतमस्तक झालेलो आहोत आणि प्रभूजी आज आम्ही तुझी वचनं आणि मार्गदर्शन ऐकलेलं आहे होय प्रभूजी आमच्यामध्ये विश्वासाची उणीव आहे ही उणीव तू काढून टाक आणि प्रभूजी तुझ्यामध्ये तू आम्हाला सशक्त आणि बलवान असं बनव की जेणेकरून प्रभूजी ज्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत त्या गोष्टींप्रमाणे करण्यासाठी योग्य रीतीनं वागण्यासाठी आणि बापा तुला संतोष देण्यासाठी आमच्या जीवनाची पुढची वाटचाल असेल आणि यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवतो आणि या विनंत्या मागण्या धन्य तारक येशू ख्रिस्त याच्या ये गोड आणि गौरविनावात करतो म्हणून तू ऐक आमेन परमेश्वर आपणास आशीर्वादित करो